कारवारमधील सिद्धर हे माझं गाव. दरवर्षी गणेश चतुर्थीला बाप्पा आमच्या घरी विराजमान होतात. पूर्ण कोकणात गणेशोत्सव धूमधडकत साजरा होतो. कारवारही याला अपवाद नाही. गणपती हा फक्त आमच्यासाठी आराध्य दैवत नसून तो एक कुटुंब सदस्यच आहे. वर्षातून एकदाच का होईना, पण बाप्पा न चुकता येतो. अशा वेळी त्याचा थाट मांडायला आम्ही मागे कसे राहू. सजावटीपासून माटोळीची मांडणी आणि मग पूजेची तयारी करण्यात पुरुष वर्ग व्यस्त असतो, तर बाप्पासाठी त्याचे आवडते पक्वान बनवण्यासाठी स्त्रियांची गडबड चालू असते. जिम्मा फुगडे घालता घरात आनंद सांडत असतो. दिवाळी दसरा जणू काही सारे सण या एका सणातून साजरे होत असतात. घराबाहेर फटाक्यांची आतिषबाजी, तर आत घुमट आरती रंगत आलेली असते. गणेशोत्सव म्हणजे गणपतीची आरती आली आणि घुमट आरती हा इथल्या आरतीचा जीव आहे. तर हे घुमट असतं काय ते मी तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला जे मातीसारखं दिसतं, मातीच्या मडक्यासारखं, त्यालाच घुमट म्हणतात. म्हणजे हे एक आरतीत वाजवलं जाणारं एक वाद्य आहे, वाद्याचा प्रकार आहे. तर तुम्हाला हे मातीचं मडकं म्हणू शकतो तुम्ही. याला दोन एंड आहे. एक एंड ओपन एंड असतो जो मोठावाला आणि एक छोटा. जर जो मोठावाला ओपन एंड आहे त्याला हे तुम्ही ज्यावर थांब पडते, तर हे जे दिसतं पोर्शन ना तुम्हाला, तर ही गोडपडीची स्किन. आणि ही गोडपडीची स्किन आहे ना, तर इथे हे याला आपण ताल ज्यावेळी आपण चेंज करतो, म्हणजे ही या थापीचा आवाज वेगळा येतो आणि ज्यावेळी मी याला झाकून वाजवेन ही थाप वेगळी पडते, तर याला घुमट म्हणतात. तर ही घुमट एक झालं, त्यानंतर एक शंभळ असते जे तुम्हाला आता इथे दिसतंय. हा प्रकार थोडाफार दिसायला तबल्यासारखा. तर हिची जी बॉडी आहे ती लाकडापासून बनलेली आहे. आणि जसं मी म्हटलं की हा जो म्हणतो घोरपडीच्या स्किन पासून, चामडीपासून बनतो. आणि याला लागते ती कोल्ह्याची चामडी लागते, पण आता फायबर फायबरपासून बनलेला आहे, आर्टिफिशियल आहे. कारण आता तेवढे घोरपडीची ना घोरपडीची चामडी भेटत ना कोल्ह्याची चामडी भेटत. पण जे ऍक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर जो आवाज, जो सूर ताल त्यातून निघतो तो तेवढा ती क्वालिटी नाही भेटत. पण ठीक आहे, वन्यजीव वाचतायत, वाचले जात आहेत, शिकारीचं प्रमाण कमी झालंय हे फार महत्वाचं आहे. हे दोन काठींपासून हे असं वाजवलं जातं. मला वाजवता नाही येत आहे, पण हा जो घुमट आरती असेल याचा व्हिडिओ तुमच्या समोर असेलच. झाली शंभर. त्याशिवाय आणि हे यो म्हणजे हे वाजवण्याला ही हे कसंही नाही वाजवलं जात, यासाठी कला लागतात. आणि कोकणात अशी बरीच मुलं दिसते की ज्यांना वाजवायला येतं. ही वेगळी गोष्ट आहे की मला नाही येत आहे, तरी पण मी प्रयत्न करतो. असं काहीतरी वाचतं आणि त्यात बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणजे ते कारवार झालं किंवा गोवा झालं, वेगळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वाजवलं जातं.
फक्त 1.5 दिवसासाठी आलेला हा पाहुणा आता निरोप घेणार असतो. इतर घरातील गणेश जसे विसर्जनासाठी बाहेर पडू लागतात तसा आमचाही बाप्पा आता माघारी जाणार या विचाराने मनाचा एक अप्पा उदास होऊ लागतो. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. मोर्या. आमच्या बाप्पाचं विसर्जन आमच्या विहिरीत होतं, सोबत आमच्या चोलत्यांचा गणपतीही असतो. दोन घरातील दोन गणपती जणू एकाच विहिरीजवळ एकमेकांची भेट घेतात. मन कितीही उदास असले तरी आनंदासाठी मनाची समजूत काढायची असते की तो पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येईल. लाईट उल्ला मरे बरं आता ते ऑप्टिमायझेशन करते. फुरसत केला त्याने.